म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी 1,00,000 अर्ज आलेत. जवळपास 9,000 घरांसाठी 22 ऑगस्टला जाहिरात काढलेली, 14 ऑक्टोबरला या घरांसाठी सोडत निघतीय. नोंदणीसाठी आता फक्त 3 दिवस बाकी आहेत, त्यामुळे अर्जांचा आकडा आणखी वाढणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये आता हळूहळू आरोग्याच्या दृष्टीनं सोयीसुविधा उपलब्ध होऊ लागल्यात. हिंगोली शहरामध्ये 2 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. जवळा बाजारसारख्या अत्यंत ग्रामीण भागात दुर्गा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्यानं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यवस्थापनाचं कौतुक केलं.